आजच्या व्हिडिओ मध्ये छोटे छोटे उसाळता म्हणजे मस्त कड दुधा बायकांनी किती कामं करून ठेवल्याने तरी दिवसभर कामात काम काहीतरी निघता आणि ती कामं काय संपत नाही आणि म्हणणारे म्हणतात बायका घरात करतात काय <laughs> <laughs> काय काय लोक नाही म्हणत पण काय काय म्हणतात आपले समजून उमजून घेणारी नाही म्हणत त्याच्यावर तोडगो म्हणजे हा आपण आदल्या दिवशी काहीतरी तयारी करून ठेवायची ती दाखवतो किंवा आपण अशी साफसफाई करून ठेवली ती आणि घाई घाईत काय होतं दूध ओतू जातात त्याच पहिलं व्हिडिओ पासून करूया सुरुवातीला म्हणजे मुख्य आज व्हिडिओचं हायलाइट आहे आजच्या व्हिडिओ मध्ये छोटे छोटे टीप हा So, दुधापासून सुरुवात <laughs> कारण सकाळी चार लागते आणि दूध होतो गेला तर कामा भरपूर वाढतो दुसरा तर साईडला भरला आणि जाऊ शकता दूध जर खराबला तर पूर्ण बर्नल वगैरे खराब होतं आणि वास पण येत वेगळंच करूया सुरुवात आता आपल्या सकाळी उठल्यावर किती कामं केली तरी ती कमीच दिवसभर काय आपली कामं संपत नाही मग असा काहीतरी हातासरशी आपण जवळ करून ठेवला किंवा ते टिप्स असतात ते फॉलो केले तर आपल्याला कामाला दुसऱ्या दिवशी पटापट -पत होतं रेंगाळत होत नाही रात्री आपण ओटो साफ करून ठेवायचो त्याचं व्हिडिओ असा परत किचनवर आता पहिला लागतं ला दूध दूध तापवत ठेवायचा आता दूध तापेपर्यंत ता मी काय करते देवपूजा करून घेते मग दुधाची घ्यास नाही आपली आग असताना पेटतं ती फ्लेम ती भांड्याच्या बाहेर नाही गेली पाहिजे ही बघा ही आता भांड्याच्या बाहेर तर आपला जेवढा भांडा आहे ना म्हणजे भांड्याचा जो तळ तेवढीच फ्लेम ठेवायची नाहीतर आपण बारीक केली तरी चालतं पण मी बघा तेवढीच फ्लेम ठेवल्या आता ह्या दूध मी तापून घेत आहे आता दूध तापत ठेवते वेळी मी काय करत आहे जाऊची असता पूजा करू मग त्याच्यावर ठेवायचं का आवेल तो ह्या बघा दूध चांगला उसाळता म्हणजे मस्त कड इलो दुधात पण दूध ह्या काविलत्या ठेवल्यामुळे वतू जात नाही आता माझा हे दूध चांगला तापून झाला गॅस मी बंद केलंय दूध चांगला उसळता बघा एकदम कड येलोआ मस्त दोन सेकंड दोन मिनिट तरी कड चांगल येलोआ दुधात आता बघा ह्या काविलत्यात दूध लागला काय बघा म्हणजे साय पण लागली नाही फक्त काय तर कडेक लागला आणि कुठेच वतून गेला नाही माझ्या घ्याच्या शेगडीवर पण नाही आता आपल्याकडे टॅमॅटोची टीप आप। थंडीमध्ये टॅमॅटो खूप गावतात आणि स्वस्त पण असतात मग जेव्हा आपल्याकडे असतात स्वस्त तेव्हा आपण कसे स्टोर करायचे आणते वेळीच असे थोडे कच्चे थोडे लाल असे बघून आणायचे हे थोड्या सो छोट्या साईजचे गावले आहेत गोवान घोव्यान आणल्या ना ते असे आता तुमका हे स्टोर करूचे आहेत ना तर कधी पण हा टमॅटोचं डेट आहे ना तो खाली करायचो एक प्लॅस्टिकचा भांडा घ्यायचा आणि असे उभे ठेवायचे असे जर उभे जर तुम्ही टॅमॅटो ठेवलास ना तर तुमचे टॅमॅटो एकावर एक किती ठेवलास तरी दाब पडून ते नरम होणार नाही तुमच्याकडे स्क्वेअरवालो असा चौकोनी तर असे टॅमॅटो उभे ठेवायचे एकावर एक किती ठेवलास तरी त्या टॅमॅटोका काय हो नाही आणि तुम्ही असे आडवे ठेवलास तर त्याचं दाब हय पडतो आणि टॅमॅटो नरम पडतो म्हणजे नरम टॅमॅटो कापूक लवकर होत नाहीत आता कापूचा पण मी दाखवते ती पण एक टीप दाखवते हे बघा या असे एकावर एक ठेवलास एक मागा ही टीप आहे ना मी ज्याच्याकडे टॅमॅटो घेत आहे त्यांना माका दिलेल्या भाभी आप ऐसे एक के ऊपर एक कितना भी टॅमॅटो रख और डबे मे रख दो, दो फ्रीज मे टॅमॅटो महिना दीड महिना कुछ नाही होगा असे स्टोर करून ठेवा आता हे आपण फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवायची दीड महिना आपल्याला टॉमॅटो होय तसं काढून वापरायचो आता तुमका ह्या सुरीने दा कापून दाखवत आहे बघा ह्यो टॅमॅटो ना आपण असो कापायचो असो कापूक गेल असं ह्या सुरीने वेळ लागतो लोक जास्त दाब पड पडू लागतं एकदम हा असो कापायचो मग ह्या सुरीने ना ह्यो टॅमॅटो असो कापलो जात आहे बघा तुमक बारीक कापा जर तुमच्याकडे ती कात्रेवाली सुरी नसत तर आता कात्रेवाल्या सुरीने मी पटापट बघा आता माझी खूप जुनी सुरी आहे पण बारीक वयो तसो ह्या कात्रेवाल्या सुरीने आपण टॅमॅटो कापू शकतो म्हणजे हा बघा दोघांची पद्धत बघा हे बघा ह्या सुरीने असा कापायचो उतानी ह्यो असो उतानी ठेवून ह्यो उपडी ठेवून अशा प्रकारचे करायचे आता राही नाही टॅमॅटो आपले झाले आता हे सूर्य आपले त्यांची धार जाता बोथट होत म्हणजे आपण वापरतो ना किचन मध्ये सारखे सारखे एवढी धार नसता आपण खय आता धारवालो शोधूक जाणार आताचे धारवाले येत नाही पहिले पलट्याचाळीत धारवाले यायचे आता शोधूक जायचं लागतं हा तर काय करायचं आपल्याला लक्ष लगेच आहे आता बघा ही सूर्य ना मीठात अशी अशी जेव्हा आपल्या सवड गावात तेव्हा अशी अशी करत राहायची मीठ घ्यायचं पूर्ण भर जेव्हा एक किलोमीटर असतात मग बघा आपल्या असा दहा मिनिटं जरी तुम्ही असं केला सुरीक आपल्या धार येतली आपल्याकडे चिनी मातीचे कप असतात त्याच्यावर पण अशी बसले बसले अशी अशी बसल्या बसल्या केलास अंगार येईल हा थंडीचे हे बघा अशी केलास तरी आपल्या लगच्या लगेच धार वहीत येतली ही बघा जराशी धार इलीच जास्त पण नको हा तसे असे सुरे बसल्या बसल्या मिटात आणि हे असे कपावर तुमका वय धार तर असे ही शक्यतो कात्र्याची सुरी कपावर करा तिने लगेच धार येत आता मिठाकडे सुरीक धार काढूक मिठाकडे गेले तर मिठाजवळच आपली दु, दुसरी टीप देत आहे असा मीठ कधी पण काचेच्या बरणीतच ठेवायचा वास्तुशास्त्रानुसार पण ठेवूक चांगला असता आणि आपण प्लॅस्टिकच्या ह्याच्यात ठेवला की त्याचा तो प्लॅस्टिकचा मीठ ओढून घेता हा आणि मीठ पाणी सुट्टा म्हणून त्या काचेच्या बरणीमध्येच ठेवायचा आता तरी पण आपल्या मीठ जर वाटत असत खळखळीत नाही ओलसर हा तर त्याच्यामध्ये अशी लवंगा टाकायची लवंगाने आपल्या वास्तुशास्त्रानुसार आपल्याक पण चांगला असता आपल्या घरात जी निगेटिव्ह असतात असता ती निघून जाता म्हणून मिठामध्ये चार लवंगा टाकून ठेवायचे आता ही आपली पुढची टीप बटाटा पण आपल्याला स्टोअर कसा करायचा कांदे तर आपण वर्षभरासाठी स्टोर करतो तर आम्ही तुमचा व्हिडिओ दाखवलाय पण आता बटाटे कसे स्टोअर करायचे की त्या बटाट्यांका येतात कोंब तर कोंब इले असतील आता ह्याच्या खालच्या बटाट्यांका बघा कोम इलेले ते मी आहे आणि हे आपले वरचे बटाटे जे आणले मी मार्केटमधून हे असे टोपल्यात भरून ठेवायचे एक दोन किलो आणि हे आपण फ्रीजमध्ये असे उघडेच ठेवायचे हां फ्रीजमध्ये बटाटो ठेवलो की महिनाभर तुमचं बटाटो काय होत नाही पुढची टीप आपली आपले हे शेंगदाणे शेंगदाणे आणले बाजारातून आणि जास्तीचे आणले कारण आपण तिळाचे लाडू करायला शेंगदाणे लागतातच आणि शेंगदाणा आपण रोज वापरत नाही मालवणी लोकांचा सरास वापरत नाही जे वापरतात त्यांचा संपतो पण आपला राहतो मग राहायलाच त्याला भुरी पकडते टोके पकडतात किंवा अळी पकडते सफेद प्रकारची ती पडू नये म्हणून हा शेंगदाणा एक आपण बरणी घ्यायची त्यात ओतायचा आणि हा सुद्धा फ्रीजमध्ये फ्रिज शकतो छोटा छोटा फ्रिज असला तरी आपल्याला सुटसुटीत वस्तू कशा लावायच्या आता हा तुम्ही शेंगदाणा असा फ्रीज मध्ये भरून ठेवला तर तुमच्या शेंगदाण्याला काही अळी लागणार नाही बुरशी पकडणार नाही हिरवा प्रकारचा जो फंगल पकडतो तो सुद्धा पकडणार नाही आपला शेंगदाणा चांगला राहील चला टाका हा बटाटे आणि शेंगदाणे गेले मग अशा हा डबल डोर चा तुमचा सिंगल असेल तरी पण ठेवू शकता ही बघा आपली मुगाची डाळ सुद्धा ही अशी बघा अळी पडते थंडीमध्ये आपल्या कुठल्याही डाळी कडधान्याला अशा हा थंडावा असतो मॉइश्चरायझर निघून जात ह्याचा आणि भरपूर असं मग याची अळी पडते मग आपण ही सुद्धा स्टोर कशी करून ठेवायची तुरीच्या डाळीला शक्यतो नाही पडत कारण पण हा तुरीच्या डाळीला तुरी शक्यतो नाही पडत आपण मी पहिलंच सांगितलं आपण चांगल्या क्वालिटीचं जर आणलं तर तुरीच्या डाळीला नाही पडत आता ही डाळ तर काय हिच्या डाळीचे चार पाच प्रकार नसतात मला तर काही डिमांड मध्ये दिसले नाही तुम्हाला असतील माहिती तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मुगाच्या डाळीच्या हाय क्वालिटी असते त्याच्यापेक्षा पण बघा हा मेन मुद्दा काय हा ही बघा ही अशी लागते हे बघा हे बघा म्हणजे काय आपलं म्हणतात ना चण्याची डाळ एक तशी होते बेसन तयार करतात हे अळी टोके वगैरे असं बेसन तयार करायला सुरुवात करते हा मग त्याच्यासाठी आपण काय करायचं चा। ही चांगली आणली बाजारातून की आपण फडक्यातून स्वच्छ पुसून घ्यायची मी तुम्हाला दाखवते आणि जर अशी गरम करून ही सुद्धा आपण मध्ये म्हणजे फ्रीज आता म्हणास नाही किती मोठा घ्यायचा आता ही डाळ आपण स्वच्छ पुसून घेऊया म्हणजे त्याच्यावर काय मारलेलं असेल केमिकल वगैरे जे पावडर वगैरे मारतात आता ही आपण तव्यावर घालून घेऊया आणि गरम करूया फक्त ही एकदम अशी लालसर नाही थोडी गरम झाली तरी स्टोर करू शकतो आपण अशी काय नाही की ही पूर्ण शेकायला अशी तव्यावर पसरून ठेवायची सरोज बोलला म्हणून वहिनीने आधी तवो तापवल्याने नाही नाही ना थंड तव्यावर ही होतायची जोपर्यंत आपलं तवं तापतं तेवढीच ही तापवायची अजून तवं तापलो नाही हो बघा मी हात लावतोय तवो तापलो हा तवो तापलो की आपण गॅस घालून टाकायची म्हणजे एवढीच आपल्याला इतपतच ही डाळ गरम करूची हा ही पण एका बरनीत किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून मध्ये मग आपल्या ह्या डाळीत काय ठोके हां प्लॅस्टिकच्या पिशवीत व्यवस्थित एकावर एक ठेवला तरी चालत जसं मी मटारच्या व्हिडिओमध्ये दाखवलंय एकावर एक राहतच झालो आपलं तवो आता बऱ्यापैकी तापलो मी गॅस बंद करते आता पहिल्याची लोक काय फ्रीज नव्हता मग ती लोक काय करायची कसा स्टोर करायची तर आपण जर आणला तर बायका दुपारच्या वेळेस सगळा स्वच्छ करायचे कडधान्य असू दे तांदूळ गहू डाळी स्वच्छ असा करून आपला ऊन गावला की त्या उन्हात स्वच्छ असा धुवून ठेवायचे आणि हा एक दोन ऊन दाखवायचे आणि मग त्या बर्णीमध्ये भरून पण दिवसभर काय म्हणतात त्या दोन दोन दिवसाने तर हाताळून ठेवायचा म्हणजे असं हलवून ठेवला की त्या ती हवा लागता खालपर्यंत गच्च असं होत नाही मता खराब होत नाही फ्रीज नाही त्यांनी अशी टिप फॉलो कर अशी आपली थी टीप तुमका कशी वाटली ती नक्की तुम्ही कमेंट मध्ये आणि तुमच्याकडे पण काय टीप असतात ती आमका देवा म्हणजे पुढच्या व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तुमचा नावासहित ते आम्ही टिप घेऊ <laughs> तासात परब किचन बघत राहा कुठले व्हिडिओ आहे हो ते सांगत राहा आणि भेटूया पुन्हा जाता जाता आमचा परब किचन लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा एक ब्लॉग किंवा एक व्हिडिओ चला बाय धन्यवाद